नमस्कार, मी डॉक्टर आनंद गजानन दिवाण, मी न्यूरोलॉजिस्ट आहे नाशिकमध्ये नारायणी हॉस्पिटल येथे मी काम करतो. आज आपण इपिलेप्सी, मिरगी, फीट याबद्दल जाणून घेऊया. इपिलेप्सी हा कॉमन न्यूरोलॉजिकल आजार आहे. ऑलमोस्ट 100 ते 1000 एकाला हा फीटचा किंवा इपिलेप्सीचा आजार असतो. ह्याच्याबद्दल बरेच गैरसमज, बरीच चुकीची माहिती आणि फीट आले तर काय करावं याबद्दलचं लोकांमध्ये तेवढी जागरूकता नसल्यामुळे मी या छोट्या व्हिडिओद्वारे त्याची माहिती देत आहे. इपिलेप्सी किंवा फीट किंवा मिरगी ह्याची कारणं वयोमानानुसार बदलतात. हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो. अगदी जन्मलेल्या पहिल्या दिवसाच्या बाळाला ते अगदी वयोवृद्ध माणसांमध्ये पण हा आजार दिसून येऊ शकतो. पहिलीच फीट ही वयाच्या 50व्या वर्षी आली, वयाच्या 40व्या वर्षी आली, वयाच्या 10व्या वर्षी आली, असं कधीही होऊ शकतं. याची कारणं जर लहानपणी किंवा छोट्या बाळाला फीट आले तर युजली जन्माच्या वेळेला मेंदूचा रक्तपुरवठा, ऑक्सिजन पुरवठा किंवा रक्तातली साखर कमी झाल्यामुळं मेंदूमध्ये काही दोष निर्माण होऊन फीट्स येऊ शकतात. काही जेनेटिक किंवा अनुवंशिक फीटचे आजार वयामध्ये तरुणपणात येऊ शकतात. काही फिट्स हे मेंदूला मार लागल्यामुळं किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा मेंदूमध्ये इन्फेक्शन, ज्याला मी मेनिंजायटीस किंवा इन्केफलायटीस अशा आजाराची लक्षणंही असू शकतात. काही फिट्स हे वयोवृद्ध माणसांमध्ये ब्रेनमध्ये काही ट्यूमर्स किंवा लखवा, मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होणे किंवा रक्तस्राव होणे किंवा डिमेन्शियासारख्या आजारामध्ये पण ही लक्षणं फिट्सची होऊ शकतात. या आजाराबद्दल फारच भीती आहे, फारच चुकीच्या माहिती पसरवल्या जातात. सगळ्यात मोठी भीती ज्यांना हा आजार आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांना की हा आजार बरा न होणार आहे, असा आजार असणारा पेशंट काही कामच करू शकत नाही, त्याला पाण्यापासून आगीपासून लांबच ठेवलं पाहिजे आणि त्याला काही न करता नुसतंच एका ठिकाणी इजा होऊ नये म्हणून ठेवलं पाहिजे. तर ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. ह्या आजाराबद्दल भीती वाटणं साहजिक आहे, बट हा आजार वेळेत त्याचा इलाज केला तर कंट्रोलमध्ये होऊ शकतो आणि बऱ्याचदा पूर्णपणे क्युअर किंवा कायमचा बंद होऊ शकतो. इजा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे, बट त्याचवेळी काहीच करू न देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा आजार असल्यास त्याची माहिती सगळ्यांना देणे, ॲटलिस्ट जिथे काम करतात तिथल्या लोकांना, बाजूच्या माणसांना माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून फीट आली तर त्याच्यावर इमर्जन्सी काय काळजी घ्यायची हे त्यांना कळेल आणि त्यावेळेला काही इजा होऊ देणार नाही. या फिट्स असलेल्या मुलांनी शाळा शिकलं पाहिजे, पुढे जाऊन काही चांगली नोकरी मिळाली तर नोकरी केली पाहिजे. स्पेशली फिमेल्समध्ये हा आजार असून पण लग्न होऊ शकतं, गोळ्या घेऊन हा आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो, प्रेग्नन्सी करता येऊ शकते, अंगावर दूध पाजता येऊ शकतं, हे सगळं करता येतं. त्यामुळं हा आजार आहे म्हणजे काहीच करता येणार नाही ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. आणि ह्या आजाराचं लवकरच निदान करून व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगता येतं. इमर्जन्सीमध्ये काय करावं हे बऱ्याचदा फीट आले की पॅनिक होणं साहजिक आहे, कारण फीटमध्ये डोळे वर जाणे, दातखिळी बसणे, हातापायाच्या हालचाली होणे, कधीकधी कपड्यात लघवी किंवा संडास होऊन जाणं हे घडतं. तर अशा वेळी घाबरून न जाता फक्त रुग्णाला, म्हणजे ज्याला फिट्स येतं त्याला इजा होऊ नये म्हणून फक्त एका अंगावर झोपवणं, एक उजव्या कुशीवर किंवा डाव्या कुशीवर झोपून ठेवणं. दातखिळी बसली असेल तर तोंड उघडायला जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा तोंडात काही बोट चमचा वगैरे काही घालू नये, त्यांच्यामुळं अजून जास्त इजा होऊ शकते. दुसरं, बऱ्याचदा अशा पेशंटना कांदा किंवा चप्पल सुंघवली जाते, वास दिला जातो, पण त्याची काहीही गरज नाही आहे. फक्त एका अंगावर झोपवणं हे पुरेसं आहे. आणि जर आधीपासून फिटचा आजार आहे आणि असं झाल्यावर नाकामध्ये एक स्प्रे, ज्याला आम्ही मिडाझोलाम नेझल स्प्रे म्हणतो, असा जर तो अवेलेबल असेल तर तो लगेच दोन्ही नाकपुड्यात दोन दोन किंवा चार चार पफ स्प्रे करणं हे ट्रीटमेंट आहे. त्यामुळे फक्त एका अंगावर झोपवणं, स्प्रे अवेलेबल असेल तर नाकामध्ये स्प्रे करणं, याच्या पलीकडे काही न करणे. जर 5-10 मिनिटापेक्षा फिट्स चालू असतील, फिट्स म्हणजे ॲक्च्युअल हालचाल, नुसतं फिट नंतरची झोप नव्हे, तर फिट्स ही 5-10 मिनिटापेक्षा जास्त चालू असेल तर मग अशा रुग्णांना दवाखान्यात तातडीनं हलवायला लागेल, कारण मग त्याला मग डॉक्टरना सलाईनमधून इंजेक्शन देऊन ती फिट्स थांबवायला लागेल.
जे ह्या पेशंटची काळजी घेणार आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की अशा पेशंटची काळजी म्हणजे वेळेवर जेवण होत आहे का, वेळेवर झोप होते का, फार जागरण होत नाही, काही उपवास होत नाही, फार दगदग होत नाही, याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. औषधं रेग्युलर घेतली जात आहेत का याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टरने जेव्हा तपासायला बोलवलं त्याला जाऊन भेटणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा जे डॉक्टरांचे वेळेवर जात नाही, डॉक्टरने दिलेल्या तारखेला जात नाहीत, त्यांची औषधं संपून जातात आणि बऱ्याचदा औषधं संपल्यामुळे फिट्स येतात आणि मग ते डॉक्टरकडे जातात. तर तसं होणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. इनफॅक्ट औषध संपण्याच्या आधीचाच शेवटच्याच आठवड्यात डॉक्टरकडे जाऊन औषधं पुढची घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हा फिट्स आजार थांबवण्यासाठी वेळेवर जेवण, वेळेवर झोप आणि रेग्युलर औषधे, ह्या तिन्हीपैकी काहीही चुकवायचं नाही, कारण तिन्ही काही गडबड झाली तर फिट येण्याची भीती असते. अजून एक प्रश्न असतो की हे औषधं किती दिवस घ्यायची, एकदा घेतलं म्हणजे आयुष्यभर घ्यायची का. बट वेगवेगळ्या फिटच्या प्रकारानुसार त्याची औषधं पण औषधाचं ड्युरेशन किंवा तो वेळ पण कमी जास्त असतो. कमीत कमी 2 वर्ष तरी फिट नाहीत अशी जाईपर्यंत आपल्याला औषध घेणं गरजेचं आहे. म्हणजे आज जर फिट आली तर इथून पुढे 2 वर्ष फिट नसतील अशी 2 वर्ष जायला पाहिजेत. मी आजपासून 1 वर्ष औषध घेतलं आणि मग काही कंटाळा केला किंवा औषध मिळालेच नाही किंवा घेतलीच नाही, म्हणून मी 1 वर्षानंतर औषधं बंद केली आणि जर मला फिट आली तर तिथून पुढे 2 वर्ष आपल्याला औषध घेणं गरजेचं आहे. त्यामुळं रेग्युलर गोळी घेणं, औषधं घेणं 2 वर्षासाठी हे फार गरजेचं आहे. ह्याचा निदान होण्यासाठी डॉक्टरना किंवा न्यूरोलॉजिस्टना भेटणे, त्यांना त्याच्याबद्दलची माहिती लागते. बऱ्याचदा फिटचं निदान हे हिस्ट्रीवर म्हणजे माहितीवर केलं जातं. थोडक्यात ज्यांनी फिट्स बघितलेत, जे आय विटनेस आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊन हा खरोखर फिट्सचाच आजार होता ह्याची खात्री केली जाते. त्याच्यासाठी काही तपासण्या जसं मेंदूचा आलेख EEG, मेंदूचा फोटो CT स्कॅन MRI हे बऱ्याचदा सजेस्ट केलं जातं. आणि जरी कारण हा एक गैरसमज आहे की माझा स्कॅन CT स्कॅन MRI नॉर्मल आहे, माझी EEG नॉर्मल आहे, बट तरीसुद्धा डॉक्टर गोळ्या देत आहेत, हे का? कारण फिटचा आजार असा असू शकतो की दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आणि तरीसुद्धा हा फिटचा आजार असू शकतो. त्यामुळे हे 2 रिपोर्ट नॉर्मल म्हणजे फिटचा आजार नव्हे अशी एक चुकीची कल्पना हे डोक्यातून काढून टाका. जेव्हा डॉक्टरना वाटतंय की जे आय विटनेसने बघितलं आहे, ज्यांनी माहिती दिली आहे आणि त्याच्यावरून हे फिट्सच निदान आहे, कारण युजली 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे एपिसोड झाले तेव्हाच औषधं चालू केली जातात. पहिल्या एपिसोडला फक्त काय काळजी घ्यायची हे सांगितलं जातं, किंवा पहिल्या एपिसोडबरोबर MRI काय दोष सापडला किंवा EEG काय दोष सापडला ज्याच्यावर आम्ही इपिलेप्सी सिंड्रोम हे डायग्नोसिस करतो, त्याला 1 फिट नंतर पण औषध चालू केलं जातं. बट बऱ्याचदा हे 2 फिट नंतर चालू केलं जातं. औषधं रेग्युलर घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती कमी करणे किंवा बंद करणे. काही फिटचे प्रकार हे आयुष्यभर चालणारे असतात, जसं JME नावाचा एक आजार आहे. तर अशा पेशंटमध्ये आम्ही औषधं युजली डॉक्टर्स युजली औषधं बंद करत नाहीत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं चालू ठेवणे. 2 वर्ष औषधं चालू ठेवणं हा रूल सगळ्या फिटसाठी नाही आहे, त्यामुळे प्रत्येक फिटच्या स्वरूपानुसार त्याची ट्रीटमेंट कमी जास्त होत असते. आणि शेवटी हेच सांगेल की अशा इपिलेप्सीच्या पेशंटनी घाबरून जायचं नाही आहे, त्यांना हे सगळं करता येतं जे नॉर्मल माणूस करू शकतो हे सगळं. फक्त होणार नाही याची एक स्पेशल काळजी घ्यायला लागेल, थोडं लाईफ डिसिप्लिन मेंटेन करायला लागेल, जसं लवकर झोपणं, लवकर उठणे, वेळेवर जेवण घेणं, रोज एक थोडा 1/2 तास व्यायाम करणं आणि गोळ्या जसं डॉक्टरने सांगितलं तसे घेणं. त्यामुळे ह्या आजाराबद्दल घाबरून न जाता, त्याच्याबद्दल स्टिग्मा न बाळगता ह्याची लवकर डॉक्टरना कल्पना देणे, बाजूच्यांना कल्पना देणे, घरच्या शेजाऱ्याच्यांना, की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये ते आपल्याला मदत करू शकतील. हा आजार लपवू नका, लपवण्यासारखे याच्यात काही नाही. फिटचा आजार म्हणजे मतिमंदचा आजार किंवा वेड्याचा आजार असं काही नाही आहे. हा एक बाकीच्या आजारासारखाच मेंदूचा एक आजार आहे जो औषधाने चांगला होऊ शकतो. 30-40% इपिलेप्सी पेशंट हा औषध घेऊन पण कधी कधी कंट्रोलमध्ये नसतो. अशा पेशंटला इपिलेप्सी सर्जरी म्हणजे ऑपरेशनद्वारे इपिलेप्सीचा आजार बरा करणे हा एक ऑप्शन आहे, आणि त्यासाठी न्यूरोलॉजिस्ट, इपिलेप्टॉलॉजिस्ट हा योग्य तो सल्ला देतील. काही टेस्ट करायला लागेल, ऑपरेशन करता येणं शक्य आहे का,
हे सगळं त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकताय. धन्यवाद. याबद्दल जागरूकता ठेवा आणि ह्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती स्प्रेड करा. आजाराला घाबरून जाऊ नका. हा आजार असून पण व्यवस्थित काळजी घेतली तर पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगता येतं. परत एकदा पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.